माणसाने माणसाशी माणसा सम वागणे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत सराव संच 1.4 मधील प्रश्न क्रमांक 1। बघा, प्रश्न पहिला असा आहे, जर नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए म्हणजे ए संचातील घटकांची संख्या बरोबर 15, ए संयोग बी मधील घटकांची संख्या आहे 29, ए छेद बी या संचातील घटकांची संख्या आहे 7, तर बी संचातील घटकांची संख्या किती असा प्रश्न आपल्याला विचारला आहे। परत एकदा सांगतो इंग्लिशमध्ये बघा, जर नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए बरोबर 15, नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी बरोबर 29, नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी बरोबर 7, तर नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी म्हणजे बी संचातील घटकांची संख्या किती असा आपल्याला प्रश्न विचारला आहे। एकदम सोपं उदाहरण आहे बघा, मग काय करायचे, तर आपल्याला ए संच बी संच दिला आहे, ए संचातील घटकांची संख्या 15 आहे, बी संचातील घटकांची संख्या काढायची आहे, तर ए संयोग बी या संचामध्ये घटक आहेत 29, ए छेद बी या संचांमध्ये घटक आहेत म्हणजे या संचात घटक आहे 7, तर बी संचातील घटकांची संख्या किती। तुम्हाला मी संचातील घटकांची संख्या हा भाग शिकवला होता, त्यामध्ये आपण एक सूत्र पाहिलं होतं, संचातील घटकांची संख्या काढण्याचे सूत्र आधीच्या व्हिडिओमध्ये, मग त्या सूत्राचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, बी संचातील घटकांची संख्या काढण्याचं काही सूत्र आहे का, तर सूत्र तसं प्रॉपरली नाही आहे, परंतु ए संयोग बी संचातील घटकांची संख्या काढण्याचं सूत्र आपल्याला माहीत आहे। काय आहे बरं ते सूत्र, बघा बरं आठवून, आपलं सूत्र असं होतं, नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी बरोबर नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए अधिक नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी वजा नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी। म्हणजेच ए संयोग बी संचातील घटकांची संख्या बरोबर ए संचातील घटकांची संख्या अधिक बी संचातील घटकांची संख्या वजा ए छेद बी संचातील घटकांची संख्या, अशा प्रकारचं आपलं सूत्र होतं। मग या सूत्रामध्ये जर आपण ह्या दिलेल्या किमती ठेवल्या तर आपलं उत्तर येऊन जाईल। मग काय करायचे, खालच्या ओळीमध्ये फक्त सूत्रात किमती भरायची आहेत, म्हणून या ठिकाणी म्हणून लिहायचं आहे, मग ए संयोग बी या संचातील घटक किती आहेत बरं, 29, किती आहेत 29, बरोबर चिन्हाखाली बरोबर चिन्ह द्यायचे, ए संचातील घटक किती आहेत, बघा नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए बरोबर 15, मग या ठिकाणी लिहायचे 15, मध्ये चिन्ह आहे अधिक, वरचं चिन्ह खाली घेतलं, नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी, नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी तर किती आहेत आपल्याला माहीत नाही, म्हणून आहे तसं लिहिलं, तेच आपल्याला काढायचं आहे, वजा नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी म्हणजे ए छेद बी या संचामध्ये घटकांची संख्या किती आहे, ती आहे 7, किती आहे 7, आणि अशा पद्धतीने आपण किमती भरल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, काय लक्षात आलं, फक्त अक्षरी भाग एकच राहिला आहे, बाकी सर्व ठिकाणी संख्या आहेत, म्हणजे वापरलेलं सूत्र बरोबर आहे। मग खालच्या वेळेला पुन्हा म्हणा म्हणून काय होईल, बघा उजव्या बाजूला 15 - 7 ही क्रिया होऊ शकते, डावीकडे काही होणार नाही, एकटा आहे 29 तसाच राहिला, बरोबर चिन्हाखाली बरोबर चिन्ह दिलं, आणि 15 - 7 म्हणजे दोन संख्या आहेत, 15 चिन्ह अधिक आहे, 7 चिन्ह वजा आहे, दोन संख्यांची चिन्ह भिन्न आहे,
म्हणून वजाबाकी केली पाहिजे। 15तून 7 गेले, खाली राहिले 8 आणि उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचं। 15ला चिन्ह कोणते? अधिक, म्हणून धन चिन्ह या ठिकाणी दिलं आहे। अधिक नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी, जसं आहे तसं। आता पुढच्या पायरीमध्ये काय झालं, उजव्या बाजूला 8 अधिक नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी आहे, म्हणजे एक भाग अक्षरी आहे, एक संख्या आहे, त्यांची बेरीज होणार नाही आणि म्हणून उजव्या बाजूचा 8 हा डावीकडे गेला पाहिजे आणि म्हणून आपल्याला असं लिहिता येईल, डावीकडचा ऑलरेडी 29 जागेवर राहिला, 8 हा उजवीकडून डावीकडे आला, तर 8 हा धन असल्यामुळं डावीकडाला काय होईल, वजा 8 होईल। आणि बरोबर चिन्हाखाली बरोबर चिन्ह द्यायचे, उजवीकडे कोण राहील बरो, नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी राहील। समजलं का? ठीक आहे, आता पुढे बघा, साधी सोपी गोष्ट आहे। 29 वजा 8 म्हणजे 29मधून 8 वजा करायचे आहे, खाली राहिला कोण रे, 21 बरोबर चिन्ह द्या आणि नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी। साधं सोपं आहे बघा, आपलं झालं उत्तर, म्हणजेच काय रे, नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी बरोबर 21 हे उत्तर आले। पुन्हा एकदा आपण उजवीकडे अक्षरी भाग लिहूया, म्हणून नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी बरोबर 21 हे आपलं फायनल उत्तर झालं, याला अंडरलाईन करून टाका। समजलं का? अशा पद्धतीने बी संचातील घटकांची संख्या 21 आहे हे आपलं उत्तर। परीक्षेला तुम्हाला ए संचातील घटकांची संख्या काढायला येऊ शकते किंवा ए इंटरसेक्शन बी संचातील घटकांची संख्या काढायला येऊ शकते किंवा ए संयोग बी संचातील घटकांची संख्या काढायला येऊ शकते। थोडक्यात काय, या ठिकाणी 4 अक्षरी भाग आहेत बघा, 1, 2, 3 आणि 4, 4 अक्षरी भागांपैकी म्हणजे 4 राशी आहेत, 4 राशींपैकी 3 राशींच्या किमती जर दिल्या तर राहिलेली राशी तुम्हाला काढता यायला पाहिजे। अशा पद्धतीचं एकदम सोपं उदाहरण होतं, महत्त्वाचं उदाहरण आहे, व्यवस्थित करून ठेवायचं आहे, ठीक आहे। चला आता पाहूया प्रश्न क्रमांक 4। एका शाळेतील इयत्ता 9वीच्या 220 विद्यार्थ्यांच्या आवडींचे सर्वेक्षण केले, त्यांपैकी 130 विद्यार्थ्यांनी गिरीभ्रमणाची आवड आहे असे सांगितले व 180 विद्यार्थ्यांनी आकाश दर्शनाची आवड आहे असे सांगितले। 110 विद्यार्थ्यांनी गिरीभ्रमण आवडते व आकाश दर्शनही आवडते असे सांगितले, तर किती विद्यार्थ्यांना या दोन्हीपैकी कशाचीच आवड नाही हे आपल्याला काढायचं आहे। पुढे किती विद्यार्थ्यांना फक्त गिरीभ्रमण आवडते हे देखील काढायचं आहे, किती विद्यार्थ्यांना फक्त आकाश दर्शन आवडते हे देखील काढायचं आहे। प्रश्न पुन्हा पुन्हा वाचायचा आहे। आता आपण काय करूया, या प्रश्नाचं उत्तर शोधूया। चला आता या प्रश्नाचं उत्तर असे बघा, उत्तर आपण सुरू केलेलं आहे। एक आकडा, पहिल्यांदा आपण दिलेल्या गोष्टी लिहून घेऊया आणि त्यांना संचाच्या भाषेमध्ये नावं देणार आहोत आपण। पहिला आकडा, शाळेतील इयत्ता 9वीचे एकूण विद्यार्थी किती, तर या ठिकाणी लिहिले बघा, एका शाळेतील इयत्ता 9वीच्या 220 विद्यार्थ्यांच्या आवडीचे सर्वेक्षण केले, म्हणजे किती विद्यार्थी होते रे शाळेत इयत्ता 9वीमध्ये, 220। लक्षात आलं? मग एकूण विद्यार्थी जे आहेत ते म्हणजे आपला या उदाहरणासाठी विश्वसंच झाला, मग विश्वसंच कोणत्या अक्षरांनी दाखवतात बरो, यू, आणि म्हणून मी या ठिकाणी अक्षर वापरले बघा यू, आणि पुढे लिहिले नंबर ऑफ एलिमेंट्स इन यू, म्हणजेच एकूण विद्यार्थी संख्या जी आहे ती यू संचामध्ये किती आहे तीच आपल्याला लिहायची आहे, 220। नंबर ऑफ एलिमेंट्स इन यू, यू कशासाठी मानले, त्या शाळेतील इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांची संख्या दाखवण्यासाठी यू अक्षर वापरला आहे, म्हणजे तो झाला विश्वसंच। समजलं? नंबर ऑफ एलिमेंट्स इन यू बरोबर 220। दुसरा आकडा मी लिहून ठेवला इथे, गिरीभ्रमणाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच। आता गिरीभ्रमण करणारे विद्यार्थी किती आहेत, 130, मग त्या संचाला काहीतरी नाव दिलं पाहिजे,
आणि म्हणून गिरीभ्रमणाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच आपण ए अक्षर ने दाखवणार आहोत। म्हणून मी लिहिले संच ए मानूया। कोणासाठी रे? गिरीभ्रमणाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच ए अक्षर मानलेला आहे। मग म्हणून नंबर ऑफ इलिमेंट्स इन ए, ए संचातील घटकांची संख्या किती होईल? 130। किती होईल? 130। समजलं? त्याच पद्धतीने पुढे म्हटलं होतं ना, 180 विद्यार्थ्यांनी आकाशदर्शनाची आवड आहे। म्हणजेच काय रे? तिसरा आकडा आकाशदर्शनाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच आपल्याला अक्षर मानलं पाहिजे आणि ते मानूया आपण बी। समजलं? आकाशदर्शनाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच बी मानू असं म्हणायचं आहे। आणि म्हणून नंबर ऑफ इलिमेंट्स इन बी, बी संचात घटक किती आहेत आकाशदर्शनाची आवड असणारी? 180। समजलं? हे तुम्हाला सगळं लिहायचं आहे, हां। व्हिडिओ मोठा होतोय म्हणून मी लिहून ठेवले फक्त। चौथा आकडा पुढे काय म्हटलं बघा, गिरीभ्रमण व आकाशदर्शन दोन्हीही आवडणारे विद्यार्थी। म्हणजे काय रे? गिरीभ्रमणही करायला आवडतं आणि आकाशदर्शनही करायला आवडतं, असे दोनही छंद असणारे विद्यार्थी किती आहेत? 110। दोन्ही छंद असणारे विद्यार्थी। आणि लक्षात घ्या, दोन्ही छंद म्हणजे गिरीभ्रमणही करायचे आणि आकाशदर्शनही करायचे, हे दोन्ही गोष्टी असणारा जो संच असतो त्याला आपण म्हणतो छेद संच। म्हणजे ए छेद बी, त्याला म्हणायचं सामायिक घटकांचा संच। सामायिक आहे बघा, गिरीभ्रमणही करायचे आकाशदर्शनही करायचे, म्हणजे दोन्हींचं सामायिक असणारे विद्यार्थी जे आहेत ना, ते नंबर ऑफ इलिमेंट्स इन ए छेद बी मध्ये येतील। म्हणजेच ए इंटरसेक्शन बी। समजलं का? नंबर ऑफ इलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी म्हणजे दोन्हीही घटकांचा, दोन्हीही गोष्टींचा छंद असणारे विद्यार्थी किती आहेत? मग दोन्ही गोष्टी 110 विद्यार्थी आहेत बघा। 110 विद्यार्थी असे आहेत दोन्हीही छंद जोपासायला आवडतो। आकाशदर्शन किती जणांना आवडतं? 180 जणांना। गिरीभ्रमण किती जणांना आवडतं? 130 जणांना। दोन्ही गोष्टी किती जणांना आवडतात? 110 जणांना। आणि मग पुढचा घटक आहे बघा, गिरीभ्रमण किंवा आकाशदर्शनाची आवड असणारे विद्यार्थी। आता इथे मी असं म्हटले गिरीभ्रमण किंवा आकाशदर्शनाची आवड, किंवा म्हटले म्हणजे म्हणजे काय रे? संयोग संच। किंवा आलं की संयोग संच असतं। गिरीभ्रमण आणि किंवा व आकाशदर्शन असं आलं का छेद संच। छेद संच म्हणजे सामायिक घटकांचा संच, आणि संयोग संच म्हणजे दोन्ही संचांतील सर्व घटकांचा संच। म्हणजे ए संचातील घटक देखील घ्यायचे आहेत आणि बी संचातील घटक देखील घ्यायचे आहेत। आणि मग हा संच तुमचा होईल नंबर ऑफ इलिमेंट्स इन ए युनियन बी बरोबर प्रश्नचिन्ह। आता तुम्ही म्हणाल हा काढायला सांगितलाय का? नाही काढायला सांगितला। ए संयोग बी संचातील घटक काढायला सांगितले नाहीत, परंतु आपल्याला असा प्रश्न विचारलाय किती विद्यार्थ्यांना दोन्हीपैकी कशाचीच आवड नाही। मग दोन्ही संच म्हणजे दोन्ही छंद जोपासणारे 110 आहेत, पण दोन्हीही छंद आवडत नाहीत असे विद्यार्थी काढायचे आहेत। म्हणजे आपल्याला काय काढायचे ते मी तुम्हाला पुढे आकृतीच्या आधारे थोडंसं समजवतो। या ठिकाणी एक आकृती, थोडीशी आकृती आपण बघूया वेगळ्या उदाहरणाची, पण ह्या उदाहरणासाठी आपण लक्षात घेऊया। समजा ए हा एक संच आहे, बी हा एक संच आहे, आणि विश्वसंच यू आहे। बघा अशा पद्धतीने तीन संच या ठिकाणी दिसतात। ए संचातील घटक ह्या पहिल्या वर्तुळात असतील 1, बी संचातील घटक दुसऱ्या वर्तुळात असतील, आणि दोन्ही संचातील सामायिक घटक जे आहेत ना, तो या ठिकाणी छेद झालाय बघा, या छेद संचामध्ये असतील। म्हणजे या ठिकाणी तीन गोष्टी झाल्या। फक्त ए संचातील घटक, फक्त ए संचातील घटक बोटाच्या डावीकडे असतील, फक्त बी संचातील घटक उजवीकडे असतील, आणि दोन्ही संचातील घटक मध्यभागात आहेत। म्हणजे तीन गोष्टी आहेत इथं बघा, 1, 2 आणि 3। आणि काही घटक असे असतात की त्यांना काहीच आवडत नाही, म्हणजे गिरीभ्रमणही आवडत नाही त्यांना,
आकाशदर्शने आवडत नाही तेही ते असतील, आणि दोन्ही गोष्टी आवडतात ते मध्ये असतील, आणि काहीच आवडत नाहीत ते वर्तुळात असणार नाहीत, म्हणजे वर्तुळाच्या बाहेर असतील आणि आयताच्या आत असतील. समजलं? म्हणजे कोणताही छंद नसणारे जे विद्यार्थी असतील ते आयताच्या आत असतील, परंतु दोनही वर्तुळाच्या बाहेर असतील. मग ह्या उदाहरणाच्या आधारे आपल्याला वरचं उदाहरण सोडवायचं. बघा, मग इथे बघा, आता गिरीभ्रमण किंवा आकाशदर्शनाची आवड असणारे विद्यार्थी किती आपल्याला माहीत नाही, म्हणजे आपल्याला ए संयोग बी संचातील घटकांची संख्या काढायची आहे, आणि ए संयोग बी संचातील घटकांची संख्या काढण्याचं सूत्र आपल्याला माहिती आहे. मगाच्या उदाहरणात आपण घेतलं होतं. म्हणायचं आहे आता नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी बरोबर नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी मायनस नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी. समजलं का सूत्र? आणि ह्या सूत्रात पुन्हा एकदा मगाच्या उदाहरणासारख्या किमती घालायच्या आहेत. मग काय होईल बघा, म्हणून नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी माहिती आहे का? नाही, तोच काढायचा आहे आपल्याला. बरोबर नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए, एमध्ये किती घटक आहेत बघा, या ठिकाणी लिहिले एमध्ये घटक आहेत 130, म्हणून इथे लिहा 130 अधिक बी संचात घटक किती आहेत बघा 180, इथे लिहा 180 वजा ए छेद बी, या संचात घटक किती आहेत रे 110. आणि अशा पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. बरोबर चिन्हाच्या खाली बरोबर चिन्ह लिहिलं. पहिल्यांदा आपण बेरीज करून घेऊया, कारण पहिल्यांदा तीच क्रिया करायची आहे. 130 अधिक 180, 0 अधिक 0 0 होईल, 8 आणि 3 11 होईल, आठचाला 1, 1 आणि 1 2 आणि आठचा 1 3, 310 किती झालं 310 वजा 110. आणि बरोबर चिन्हाखाली बरोबर चिन्ह द्यायचं आहे. 310 मधून 110 गेले, आपलं खाली उत्तर येईल 200. किती उत्तर येईल 200. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला काय मिळालं, नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी बरोबर किती आलं रे 200. समजलं का इथपर्यंत? ए संयोग बी मधील घटकांची संख्या आहे 200, पण ती काढायला सांगितली होती का? नव्हती. आता आपल्याला काय करायचंय बघा, आपल्याला दोन्हीही छंद नसणारे विद्यार्थी काढायचे. दोन्ही छंद नसणारे म्हणजे इथे म्हटलं होतं बघा, विद्यार्थ्यांना या दोन्हीपैकी कशाचीच आवड नाही. मग आपण लिहू इथे दोन्हीपैकी कशाचीच आवड नसणारी, म्हणून दोन्हीपैकी म्हणजे काय रे, दोन्ही छंद, दोन्ही खेळ, किंवा आपण छंदच म्हणूया, दोन्हीपैकी एकाचीही आवड नसणारी, दोन्हीपैकी कशाचीच आवड नसणारी, कशाचीच आवड नसणारे नसणारे विद्यार्थी विले तो शॉर्टकटमध्ये. बरोबर, आता दोन्हीपैकी कशाचीच आवड नसणारे विद्यार्थी कसे काढायचे? तर आपल्याला एक काम करता येईल, नंबर ऑफ एलिमेंट्स इन यू म्हणजे काय रे, विश्वसंचातील घटकांची संख्या वजा वजा काय लिहिता येईल, नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी. हे सूत्र तुम्हाला झालेलं नाही, लक्षात ठेवा. कशाचीच आवड नसणारे विद्यार्थी काढायचे असतील, कोणताच खेळामध्ये भाग घेणारे विद्यार्थी काढायचे असतील, तर हे सूत्र वापरा, नंबर ऑफ एलिमेंट्स इन यू म्हणजे विश्वसंचातील घटकांची संख्या वजा संयोग संचातील घटकांची संख्या, आणि बरोबर चिन्हाखाली बरोबर चिन्ह द्या. यू संचामध्ये घटक किती होते 220, मग लिहा ना 220 वजा ए युनियन बी, या संचात घटक किती होते 200, किती होते 200. आणि मग पुढे गेल्यावर बघा, नंबर ऑफ एलिमेंट्स इन यू किती होते 220 वजा नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी किती होते 200,
आणि वजाबाकी करायची 220 मधून 200 गेली खाली राहिले 20 आणि अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळालेलं आहे। काय उत्तर मिळाले? दोन्हीपैकी कशाचीच आवड नसणारे विद्यार्थी किती आहेत? 20। किती आहेत? 20। समजलं? अशा पद्धतीने आपण एक प्रश्न जो होता दोन्हीपैकी कोणत्याच छंद न जोपासणारे जे विद्यार्थी आहेत ते आहेत आपले 20। किती आहेत? 20। समजलं का? त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आपण आता बघूया। पुढे काय म्हटलं होतं तुम्हाला? किती विद्यार्थ्यांना फक्त गिरीभ्रमण आवडते, म्हणजे गिरीभ्रमण जे आहे ते फक्त गिरीभ्रमण। मग आपण पुढे लिहूया आता फक्त गिरी भ्रमण आवडणारे विद्यार्थी, आवडणारे विद्यार्थी बरोबर फक्त गिरीभ्रमण। आता फक्त गिरीभ्रमण आवडणारे विद्यार्थी कसे काढायचे? फक्त गिरीभ्रमण, गिरीभ्रमणचा संच कोणता होता? ए होता। नंबर ऑफ इलेमेंट्स इन ए, नंबर ऑफ इलेमेंट्स इन ए, ए संचामधील घटक जे होते की नाही ते किती होते? बरं, ए संचामध्ये घटक 130 होते। किती होते? 130। 130 मधून दोन्ही छंद असणारे वजा करा। दोन्ही छंद असणारे विद्यार्थी म्हणजे कोणते रे? नंबर ऑफ इलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी। बघा काय केलं मी, ए संचातील घटकांची संख्या वजा ए छेद बी घटकातील, सॉरी संचातील घटकांची संख्या बरोबर किती? नंबर ऑफ इलिमेंट्स इन ए किती आहेत? 130। आणि दोन्ही छंद असणारे विद्यार्थी किती आहेत? 110। आणि ह्याचं देखील उत्तर किती येणार आहे? 130 वजा 110 20। 20 विद्यार्थी जे आहेत त्यांना फक्त गिरीभ्रमण करायला आवडतं। समजलं? आणि शेवटचा प्रश्न आता, किती विद्यार्थ्यांना फक्त आकाशदर्शन तसेच फक्त आकाशदर्शन, फक्त आकाशदर्शन आवडणारे विद्यार्थी, आवडणारे विद्यार्थी बरोबर सेम मागाच्या सारखं लिहायचं आहे। आता आकाश दर्शन आवडणारे विद्यार्थी काढायचे आहेत आपल्याला। मग आकाश दर्शन करणारे विद्यार्थी किती आहेत रे? नंबर ऑफ इलिमेंट्स इन बी बरोबर। बघा बी म्हणजे कोण? आकाश दर्शन दर्शवणारा संच। नंबर ऑफ इलिमेंट्स इन बी वजा सामायिक घटकांचा संच नंबर ऑफ इलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी। मग बी संचात घटक किती आहेत? बी संच 180। किती आहेत? 180 वजा नंबर ऑफ इलिमेंट्स इन ए छेद बी 110। आणि 180 मधून 110 गेले खाली राहिले 70। किती राहिले? 70। फक्त आकाशदर्शन आवडणारे विद्यार्थी किती आहेत? 70। अशा पद्धतीने आपला दुसराही प्रश्न, दुसरा म्हणजे चौथा प्रश्न मी घेतला स्टारवाला, चौथा प्रश्न संपला आहे। ओके धन्यवाद।